पंढरपूरमध्ये सुद्धा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन करण्यात आलेलं आहे। यावेळेला भंडाऱ्याची उधळण सुद्धा करण्यात आलेली आहे। बऱ्याच मोठ्या प्रमाणात धनगर समाज या आंदोलनामध्ये सामील झालेला होता। आमदार गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाओ सरकार जगाओ या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। या आंदोलनाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नितीन शिंदे यांनी। आज धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर मध्ये ढोल बजाओ सरकार जगाओ हे आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं। त्या पार्श्वभूमीवर आता 11:30 वाजेपासून पंढरपूर मध्ये धनगर बांधव हे आपल्या पारंपरिक वाद्य असणारे ढोल बरोबर नदी पात्रामध्ये दाखल होत आहेत। आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागे पाहू शकता की पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये हजारो धनगर बांधव हे आपले ढोल घेऊन ढोल वाजवायचं काम त्यांना सुरू केलेलं आहे। वाळवंटापासून ते मंदिर परिसरापर्यंत पूर्णपणे अशा पद्धतीचे बोर्ड हे लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग व्हावं यासाठी घाटावरती सर्कलही आखण्यात आलेले आहेत। गोपीचंद पडळकर हे अद्याप आंदोलनस्थळी अद्यापही आलेले नाहीत, मात्र त्यांचे कार्यकर्ते हे दाखल होत आहेत आणि थोड्याच वेळात आंदोलनाला पंढरपूरमध्ये सुरुवात होईल। आता या आंदोलनाकडे राज्य सरकार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेत आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले। नितीन शिंदे, जय महाराष्ट्र, पंढरपूर।